लेकर मराठा समाज सरकार एवं राज्य की नेताओं के विरोध में भारी असंतोष व्यक्त कर रहा है। जहां की मराठा आंदोलनकारी द्वारा सभी सियासी नेताओं को ग्राम बंदी की गई है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने आह्वान किया है कि जिन्होंने आपके आरक्षण को रोक लगाई है उन्हें गाँव में आने से रोके, सभी को रोकना उचित नहीं। मराठा समाज आज ज्या स्टेजवर आलेला आहे तर त्याला कारणीभूत कोण आहे हे त्या जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरून दिसत आहे। तुम्हाला आरक्षण देता येत नव्हतं की देता येत होतं, द्यायचं द्यायचं होतं, मग काय अडचणी होती, अडथळे दूर करून कायमचे तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण तुम्ही त्यांना त्यांची फसगत केली। खरं तर 2013-14 मध्ये काँग्रेसनीच आरक्षण देण्याची भूमिका मराठ्यांना स्वीकारली। ते टिकाऊ तुम्ही आरक्षण देत असताना ज्या बापट समिती नेमली गेली, त्या बापट समितींनी स्पष्टपणे त्यावेळेचा जो अहवाल दिला तो अहवाल समाज विरोधात असताना तुम्ही त्यामध्ये मागासवर्गीय आयोग बरोबर करून त्यांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक मागासलेपणा सिद्ध करू शकला असता। त्याही पलीकडे जाऊन 102 वी घटना दुरुस्ती झाली, त्यावेळेस राज्याला अधिकार नसताना तुम्ही ती आरक्षण बहाल केलात, ही चूक त्यावेळच्या सरकारची होती आणि म्हणूनच आज मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागत आहे। तर ते आमची विनंती आहे की तुमच्या आरक्षणाला ज्यांनी हरताळ फासला किंवा आरक्षण देऊ शकतो तुमची फसवणूक केली त्यांना तुम्ही गावबंदी करा, इतरांना करण्याची काय गरज आहे। मराठा आरक्षण को लेकर चल रहे संघर्ष में अब आंदोलनकारी द्वारा खुद की प्राण आहुति भी दी जा रही है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने सभी से दरख्वास्त की है कि मात्र आरक्षण के लिए स्वयं की जान न्यौछावर ना करें, क्योंकि आपके पीछे आपका परिवार भी है। मराठा समाज आह्वान करते हैं आरक्षण मांगने टोका पाउल उचलू ना, शेवट कुटुंब है, तुम्ही जगाल तर कुटुंबाला जगवाल, तुम्ही गेल्यानंतर कुटुंबाची वाताहत होणार आहे, कुणासाठी हे मिळवायचं आहे यासाठी आपण जरा आम्ही आवाहन करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आरक्षण देण्याचं काम सरकारचं आहे, ते करतील त्यावेळेस करेल, पण त्यासाठी मात्र स्वतःचा जीव तुम्ही देऊ नका, स्वतःचा जीव गमावू नका, अशी आमची त्यांना विनंती आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ मनीष ठेंबरे, BCN न्यूज नागपूर।